नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या नाट्यगृहासाठी केलेल्या खड्ड्यामध्ये एक महिला आणि पडली आणि तिचा मृतदेह सापडलेला आहे. हे दोघंही आई आणि लहान मुलाचा मृतदेह यामध्ये सापडलेला आहे. हे दोघंही 2 दिवसांपासून बेपत्ता होते. आईनं मुलासह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. मात्र अतिशय धक्कादायक घटना ऐरोलीतली नव्या नाट्यगृहाच्या खड्ड्यामध्ये आई आणि लहान मुलगा यांचा मृतदेह सापडलेला आहे. नव्या नाट्यगृहाच्या खड्ड्यामध्ये हे मृतदेह सापडलेत आणि या आईनं मुलाला घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सध्या नाट्यगृहाचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काही खड्डे खोदण्यात आले, यामध्ये ही दुर्घटना घडली आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय अधिक तपशील या दुर्घटनेबाबतचे हाती येत आहेत? अमोल, जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ऐरोली येथे सेक्टर 16 ला महापालिकेतर्फे नाट्यगृह बांधण्यात येत आहे आणि या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी खड्डे खणण्यात आले आहेत आणि त्याच्यात काही पाणी पण साचलेलं आहे. यामध्ये आज सकाळी 10 च्या सुमारामध्ये एक आई आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा असे 2 मृतदेह सापडलेले आहेत. ह्या दोघांची मिसिंगची कंप्लेंट 2 दिवसापूर्वी रबारे पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर आज त्यांचे मृतदेह सापडलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना यावर विचारणा केली असता त्यांनी मात्र हा आत्महत्या असावी ही असा संशय त्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे. परंतु ही आत्महत्या आहे की या खड्ड्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे याचा मात्र तपास आता पोलीस करत आहेत. पोलीस तपासानंतर आपल्याला नक्की कळेल की नक्की ही दुर्घटना झालेली आहे की ही आत्महत्या आहे हे नक्की कळू शकेल, पण अद्याप त्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल.